तर मायनिंग सुरू जातली, सादारण एप्रिलानसून तरी जातली असो आमचो अंदाज आसा. दुसरी गजाल जी जी एक्सपोर्ट ड्युटी आसा, इंटरनॅशनल मार्केटांत कमी आसा, दर खूब कमी आसात, आणि त्यामुळे जे मायनिंग डम्स किंवा एक्स्ट्रॅक्टेड ओर जे आम्ही लो ग्रेड ओर आसा, हय, आम्ही जी हे ई टेंडरिंग केले, साधारण म्हाका दिसता 50,000-50,00,000 टन आम्ही आतापर्यंत ई टेंडरिंग केला, जितूनसून अबाउट 750 crores हॅज बीन एडेड टू अवर एक्सचेकर. आम्ही त्याच्यानंतर ते थांबयले कारण ताचेर एक्सपोर्ट ड्युटी खूप वता आणि बरो रेट मेळना. म्हाका दिसता एक्सपोर्ट ड्युटी ही खरी बजेटातसून काढलेली जाल्यार चड बरी जावपाची. बजेटात यू आर हर्ट कारण तुमकां कॉन्क्रीट एश्युरन्स दिल्ले की ह्या डिमांड ही डिमांड फुलफील करतले म्हणून. बजेट आयकलं तेन्ना मातशें वायट दिसलें. न्ही, कॉन्क्रीट एश्युरन्स थ्रू बजेट जोपर्यंत जायना तोपर्यंत काय करतो. त्यामुळे बजेटात जरी दिसूक नसले, आज जरी दिसले ना, तरी वी आर आफ्टर इट. आमका खात्री असा आम्ही ती करून घेतले. नीड नॉट बी 0%, पण हाय ग्रेडाक तुम्ही दवरची, लो ग्रेडाक इट शुड बी रिड्यूस टू 5 ऑर इट शुड बी 0 डाऊन, असे आमचे मत असा. ह्या दोन्ही गजाली जातल्यो असं म्हाका दिसतं. आर यू होपफुल? आम्ही बजेटाचे येऊयास तुमच्या, बट एक जे बजेट युनियन फायनान्स मिनिस्टरान प्रेझेंट केलं, इट इज अ व्हेरी प्रॅग्मॅटिक बजेट. अशी परिस्थिती भितर तुमकां दिसता की ही डिमांड ते मान्य करतले? कारण तांकां त्या विशयाचें गांभीर्य लक्षांत आयलो. आमी जेटली बाबा कडेन 2-3 फावटी हो विशय जाला आनी म्हाका दिसता, प्रामाणीकपणे दिसता की ताचेर सोल्युशन ते दितले म्हणून. आमकां दुसरे हात तुमी बजेट तयार करतात, परत अशी परिस्थिती की 5 महिन्या भितर तुमकां बजेट प्रेझेंट करचे पडटा, आणि फाटली 4 महिन्यांची जर तुमची वाटचाल पळयली जाल्यार पीपल आर एक्सपेक्टींग सर्टन मेजर्स जंय राज्याची फायनान्शियल गाडी रुळार येतली. परत वॉट आर दी मेजर्स यू आर लुकींग एट? आणीक जो डोल्स दिले डोल्स दिले म्हण आरोप जाता, तो आरोप लक्षात घेऊन किती कमी करपाचे चड करपाचे हाजेर विचार केला? जो सामाजीक सुरक्षा योजना आसात त्यो हांव खंयच बंद करचो ना, पूण त्याच बरोबर नवीन हांव कितें आंगार व्हडून घेवचो ना. ती परिस्थिती ना सध्या, आनी परिस्थिती आसली सुद्दां जाल्यार गोंयकारांक, गोंयच्या सगळ्या वाठारांतल्या लोकांक बऱ्यापैकी बेनिफिट्स पावले. म्हणजे विद्यार्थी आसत, शेतकरी आसत, दूधवालो आसत, कोण बागायतदार आसत, घरांत बसलेलो जाणटो मनीस आसात, विधवा बायल आसात, अपंग बांधव आसात, घरांतली गृहिणी आसात, चली आसात, शिकणारो विद्यार्थी आसात, कलाकार आसात, ह्या सगळ्यांक बऱ्यापैकी बेनिफिट्स मेळटात. त्यामुळे नवीन अर्निंग, म्हजे कडेन पैसे सुद्दां जरी आयले, ती अम्ब्रेला वाढोवपाची गरज ना. ह्या गोष्टीत हांव वाढोवचो ना. हांव तातूंतसून जे हाताक लागता ते रोजगार निर्मिती खातीर वापरपाची म्हजी इच्छा आसा. हांगा इन्फ्रास्ट्रक्चर आनीक इम्प्रूव जावचो म्हणून इच्छा आसा. इवन हेल्थ सेक्टराचेर अजून इन्वेस्टमेंट करचो अशें म्हाका दिसता. म्हणजे अन्य राज्याच्या तुलनेत हांगा हेल्थ सेक्टराचेर भरपूर आमी खर्च करतात. अन्य राज्याच्या तुलनेत म्हणजे बाकीची महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात गेलो जाल्यार थंयसरलें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जें आसता तें आमच्या PHC परस कमी दर्जाचें आसता. बरोबर. पूण इतलें आसून ना, गोंयचें वेगळेपण, गोंयचें वैशिश्ट दिसूंक जाय. आनी त्यामुळे म्हणजे मेडिकल कॉलेजीन आमी खंयची तरी सुपर स्पेशलिटी केल्यो, त्यो सुपर स्पेशलिटी फॅसिलिटीज केल्यो, सुविधा म्हणून केल्यो. पूण सुपर स्पेशलिटींतलें शिक्षण जावंक जाय, म्हणजे जें आमचे कडेन न्युरोसर्जरीच्याच बाबतीन आसा. बाकीच्या हातून आतां कार्डिओलॉजी किंवा कार्डियाक सर्जरी केली, कार्डिओवॅस्क्युलर फॅसिलिटीज आमी तयार केल्यो, तातूंत एड्युकेशन फॅसिलिटीज जावंक जाय. अन्य बाकीचे जे सुपर स्पेशलिटीज आसात थंय जावंक जाय. गोवा मेडिकल कॉलेज
हे एक आदर्श कॉलेज, आदर्श मेडिकल कॉलेज, जय सगळ्या प्रकारच्यो म्हणजे केवळ ट्रीटमेंटूच न्हय तर शिक्षण असा. आम्ही पॅरामेडिक्स 5 कोर्सेस सुरू केले असतात. दॅट इन्स्टिट्यूशन शूड ग्रो ॲज इंडिपेंडंट इन्स्टिट्यूशन. तुम्ही म्हणतात की एम्प्लॉयमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थ विल बी द प्रायमरी फोकस ऑफ युअर बजेट. या तीन गजालींचेर फोकस असतो. इन दॅट सिनारिओ गोंयकारांनी कितली तयारी दवरपाची, खंय काटकसर करची पडटली, या खंय मात्सो तुम्ही चिमटू काडटले, मानसीक तयारी खंयची हाजेर दवरपाची? ना, म्हाका चिमटो काडपाची आतां आवश्यकता दिसना. एक म्हणजे आमच्या बजेट, केंद्राच्या बजेटानूय आमचे खातीर झुकते माप दिला. आमचे खातीर म्हणजे परत गोंया खातीर अशें वेगळें, राज्यां खातीर सगळ्यां बरोबर, सगळ्यांक जो मापदंड दिला ताचेर आमकां, म्हणजे आमकां 1,000 ते 1,500 कोटी सादारणपणे दर वर्साक जास्त मेळटली तातूंत. नंबर दोन, मायनींग सुरू जावपाची चिन्नां आसात ती. परत आमी जर एक्सपोर्ट ड्युटी कमी केली जाल्यार ताचो बेनिफीट मेळटा. त्यामुळे आमच्या गंगाजळीत आमी जर आनीक कित्याचेर व्हडले पयशे वाडयले ना किंवा होगडयले ना जाल्यार निश्चितपणे असं ते जर सध्या सांभाळले जाल्यार जे येतले तातूंतल्यान आमी खूप खूप गजाली अचीव करपाक शकता. एक एक कन्सर्न जो आसा, इवन काही इकॉनॉमिस्टचं कन्सर्न आसा की तुम्ही कंटिंजन्सी फंड 30 कोटी वेल्यान 230 कोटींचेर व्हेलो. इतली वाईट असा राज्याची फायनान्शियल परिस्थिती की सर्कस करची पडटा? ना, आमच्या मधी हे जाऊना नी, हे आम्ही सेशन झाले ना, त्यामुळे सप्लिमेंटरी डिमांड्स आम्ही सप्लिमेंटरी ग्रँट्स मिळवू शकले ना, म्हणून कंटिंजन्सीज. आणि कंटिंजन्सीज पहिली केन्ना तरी एकदा फिगर दवरलेली जी असली ती खूप कमी असा, नंतरच्या काळात ती वाढवूक जाय असली. तुम्हाला दिसतं की 230 crores इज अ फेअर फिगर आताच्या काळा खातीर? दॅट शूड बी द कॉन्स्टंट फिगर फॉर कंटिंजन्सी. दुसरो जो मुद्दो असा तो ZP इलेक्शनाचो, पार्टी लायन्साचेर वतात, तुम्ही बजेटा भितर बिझी असतात, अशी परिस्थिती भितर पार्टी लायन्साचे इलेक्शन्स जातात. काँग्रेसीन जरी फिल्ड केलं ना तरी पक्षां भितरलेच कांय जाण बेजार झाल्यात, कारण पहिली कशें आशिल्लें की तीग जाण जर रावतात, तुम्ही आमदार असताना तुम्ही म्हणताले की रावा रे तुम्ही तिघी जाण पळोवया किदें जाता तें म्हणून. आज प्रत्येक आमदाराक आपलो ZP उमेदवार सिलेक्ट करचो पडटा आनी दोग जाणांची वायटपण घेवची पडटा. दॅट एक्सपिरिमेंट मायट बॅकफायर. अखेर लोकशाहीत हे सगळ्यो गजाली असतात. विधानसभेची निवडणूक असता त्यांना सुद्धा मतदारसंघात 2-2, 3-3, 4-4 इच्छुक असतातच. आणि लोकशाही प्रक्रियेत वावरणाऱ्या पक्षाक ते फेस करचेच पडटा. बंडखोरीचो त्रास जावचो ना? ना, येतले त्यो गोष्टी. विधानसभेत सुद्धा आम्ही ह्यो गोष्टी फेस केल्यात. सायमल्टेनियसली स्लोली आणि ग्रॅज्युअली इट कूल्स डाऊन. 2017 जे विधानसभा इलेक्शन असं, जय यू हॅव ऑलरेडी सेड की इट विल बी अंडर युअर लिडरशिप, यू विल बी द फेस ऑफ द कॅम्पेन, अशी परिस्थिती भितर तुम्ही अलायन्साकडून कसे पळतात? कन्सिस्टंटली एक गजाल सांगतात की 2017 मेरेन मोगो बरोबर युती उरतली. 2017 उपरांत तुमकां अलायन्साचे फ्युचर दिसता? ऑर यू आर कॉन्फिडंट की तुमच्या फुडली 2 वर्सांच्या पर्फॉर्मन्साचेर यू विल बी एबल टू सिंगल हँडेडली फेस द इलेक्शन? म्हाका दिसता 5 वर्सांतली 3 वर्सां आज जाल्यात. आज मध्याच्या मातशे फुडें पावल्यात आमी. आज तरी स्थिती दिसता की फुडली 2 वर्सां हे बऱ्या पद्दतीन वचूंक जाय म्हणून. बरोबर. आणि म्हणूनच आम्ही इवन जिल्हा पंचायतीक आम्ही युतीचो प्रस्ताव स्वीकारलो. आम्ही केवळ MGP चे 3 सीट असले, भितरलो पोंडा एक शहर, त्यामुळे दोनूच तसे जिल्हा पंचायत असणारे सीट, पण आम्ही त्यांना थोडे झुकते मापही दिला. कारण इतल्याच खातीर की फुडली 2 वर्सां ही बऱ्या पद्धतीन जावची. आम्ही बरोबर राज्यकारभार करतात आणि राज्यकारभार चालू असताना मधीच इलेक्शनाच्या निमित्तान एकामेकाच्या विरोधात उलयले, एकामेकाच्या विरोधात फील्ड केले, हे जावचे योग्य न्हय. राज्याच्या फुडल्या 2 वर्सांच्या कारभाराच्या दृष्टीन ते अयोग्य असा, आणि म्हणून आम्ही युती केल्या. 2017 राजकीय म्हणजे म्हाका आज विचारले, माझी इच्छा असा आम्ही बरोबर वच्चे म्हणून, पण फुडल्यो डेव्हलपमेंट्स किती असतात ह्यो आज हा कसे सांगतलो. पण म्हाका दिसता
युती आसा आमची तीन वर्षां आमी बऱ्या पद्दतीन केल्लें आसा. तुमकां दिसता की 2017 निवडणूक सुद्दां भाजपानी मोगून एकत्र लढोवची म्हणून तुमकां मनांतल्यान दिसता? लास्ट म्हाका एक गजाल सांगा, 4 म्हयन्या भितर तुमी सांगिल्लें की आपूण एक्सपिरिमेंट करून पळयतलो सगळें, स्वताचेरूय प्रयोग करतलो प्रशासनाचेरूय प्रयोग करतलो, खंयची गजाल अजून कठीण दिसता? तसो एका राज्याचो राज्यकारभार सांबाळप आनी तेचो प्रमुख आसप ही तशी हें तशें मोठें आव्हान. आनी तूं मुख्यमंत्री आसल्या मुळे विशेश करून गोंय सारक्या राज्यांत खंयचीय गजाल येवन तुजेर पडटा, लोकांक संवय जाल्ली आसा, बाकीच्या मंत्र्या कडेन वचप ना आनी मुख्यमंत्र्यांनी तेजेर सोल्युशन दिवप आनी त्यामुळे जबरदस्त अपेक्षा लोकांच्यो वाडलेल्यो आसात. आतां लेबर कॉन्ट्रॅक्ट सोसायटीचे भुरगे तांच्याच हिताच्या दृश्टीन दुसरें कॉर्पोरेशन केलें. आतां कॉर्पोरेशनाच्यो गायडलायन्स बायलॉज कितें तरी आसा तेच्या प्रमाणे ताणें भरती केले आनी रिक्रुटमेंट चालू आसा, तांचे ट्रेनींग चालू आसा, दुसरी बॅच घेता जे तांचे हातूंत बसना निकशान बसना ताच्या खातीर दुसरे पोस्ट तयार केल्यात, हावसकिपिंगाचे केल्यात. आतां इतलें केल्यार आनी जो कोण भितर फीट बसना, आमी पळयतले की सगळे भितर फीट बसतले एडजस्ट जातले हें सांगुनूय काही भुरगे काही चलयो हट्टीपणां केल्ल्या भशेन करतात, सगळीं गोंयभर भोंवतात आनी अशें चित्र निर्माण करपाचो प्रयत्न करता की हें सरकार आमकां गरिबांक पळयत ना. पूण एखाद्र्याक न्हिदलेल्याक उठोवपाक सोंपो आसता, पूण जेणे निजेचें ढोंग घेतलेलें आसता ताका उठोवपाक कठीण. गोंया भितर अशें निजेचें ढोंग घेतिल्ले खुबार तांकां टॅकल करप सद्याक कठीण कठीण जालां. इवन 108 सर्विसीस जी हेल्थान आसा, वी नो आउटसोर्स रीट, दे आर नॉट गव्हर्मेंट स्टाफ. त्यामुळे ताणें जेंचे कडल्यान काम घेतलां, जेंचे खातीर ते काम करतात तांचे कडेन बसून सोडोवंक जाय न्ही. पराकोटीचें कितें जालें जाल्यार ह्या राज्यांत आमच्या नागरिकांचेर अन्याय जावचो ना हेची आमी काळजी घेतले, पूण उठसूट प्रत्येक गोश्टीक सोल्युशन मुख्यमंत्र्यांनी दिवप ही जी राज्य चलपाक शकना. म्हाका लास्ट एक गजाल सांगा, फुडले 2 वर्सां भितर आर यू गोइंग टू स्टीक टू द प्रेझेंट फॉर्मेशन ऑफ युअर कॅबिनेट ऑर तुम्ही परत केन्ना तरी पर्फॉर्मन्स रिव्ह्यू करून यू आर ओपन फॉर अ रिशफलिंग ऑर फुडली 2 वर्सां सद्याक आनी कांय करप ना इतलें ठरयलां? म्हाका एज ऑफ नाव आतां म्हाका दिसता की कांय करची गरज ना. पूण फायनली इट इज प्रेरोगेटिव्ह ऑफ द चीफ मिनिस्टर. करेक्ट. त्यामुळे आज दिसणारीच गजाल म्हाका आनी 1-2 महिन्यांनी तशी दिसूंक जाय अशें ना. आनी हांव खंय म्हणना ना, आज म्हाका दिसता त्यामुळे असोच हांव 2 वर्सां वतलो. तुमी बेसिकली तुमच्या मिनिस्टरांक एकच गजाल सांगतात, आज तुमकां हात लावपाची गरज दिसना, हाजेर सुशेगाद जायना, आज फाल्यां आपूण तसोच रावतलो हाजी गॅरंटी ना म्हणून. कित्याक आनी म्हजे कडेन खूब खाती आसात, म्हाकाय एक वेळ दिसूं शकता की हो एक एखादो बरें काम करता, ह्या खात्याक तो बरो न्याय दिवं शकतलो, हांव म्हजेय दिवं शकता. दिवंकूय शकतात, काडून घेवंकूय शकतात, दोनी खातीर तयार रावपाचें. इतल्याचेर थांबतात, 3 वर्सां जालीं आनी एक बिझी शेड्युलांतल्यान वेळ काडून आमकां मुलाखत दिली. थँक्स अ लॉट, इट वॉज प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू सर. थँक्यू सर.